आवली गाव कोणतं आपलं? बीड जिल्हा आहे. बीड जिल्हा तालुका माजलगाव. ठीक आहे. किती वर्ष आपलं वारी? 12 वर्ष. 12 वर्ष. ठीक आहे. एखादा अभंग? अभंग आहे. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना, तेथे कोणाचे चाले ना, हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी, पांडवाचा सहकारी, राजाहून केले दूरी, राजाहून केले दूरी, तुका मने उगेरा, तुका मने उगेरा, जे जे होईल ते सहज पहा, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम, पंढरीवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता इथून पुढे आपला मुक्काम बंडीशेगाव. बंडीशेगाव त्यानंतर पंढरपूर. पंढरपूर कशी वारी पोहोचवली जाते, कशी परंपरा चालते याबद्दल सांगा. परंपरा काय चांगली चालते ना. वारीबद्दल अजून काय सांगू शकाल? वारीची काय माहिती? वारीबद्दल तर चांगली सोय ना. वारीमध्ये चालण्याची सोय, काय अडचण नाही, काय नाही. जेवणाची सोय भरपूर आहे, काय अडचण नाही. माऊली सारखा आनंद कुठंच नाही सोहळ्यामध्ये, माऊलीच्या सोहळ्यात. हो, वर्षभर या क्षणाची वाट पाहता का? हो, दरवर्षी माऊलीची वाट पाहतात येण्यासाठी वारीची. हो, किती लोक आहेत आपल्या दिल्ली? 11. माऊली मी प्रथम वारी करत आहे. मी कित्येक वर्षापासून बसनेच वारी करत होतो माझ्या सुविधेनुसार, पण यावर्षी म्हटला वारीचा आनंद घ्यावा. तर खरंच माऊलीचं अनेक रूपं आहेत, पावे तशी रूपं आहेत अनेक. कुणाला पाय नाही तरी माऊलीच्या दर्शनाला जातो आहे, कुणाला हात नाही तरी माऊली दर्शनाला जातो आहे. डोळ्यानं आंधळा आहे त्याला विचारलं, तुला माऊली दिसत नाही, तुला तो कसं विठ्ठला चालला, तो नशीन पाहत मला, पण मी त्याला पाहतो आहे. सॉरी, तो मी त्याला पाहू शकत नाही, पण तो मला पाहतो. बस यातच मला खूप समाधान वाटते. आणि माऊलीचा सोहळा तर अनोखा आहे, असं वाटते की एक जन्म हा डबल व्हावा वारीच्या सोहळ्यात येण्यासाठी. मग धन्यवाद, मी आभारी आहे आपला. पण रामकृष्ण